सुरुवात करूया अत्यंत गंभीर बातमीने. मुंबईमध्ये महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे, कारण मुंबईतल्या लोकल प्रवासाविषयीची चिंता वाढवणाऱ्या दोन घटना आज उघड झालेल्या आहेत. तर तिसरीकडे कुर्ल्यामधली धक्कादायक घटना आहे, ज्यात भर रस्त्यात मुलीला मारहाण करण्यात आली होती. ही तीन दृश्य आहेत. मुंबईत महिला किती सुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कुर्ल्याची पहिली घटना आहे, ज्यात मुलीला मारहाण करण्यात आलेली आहे. तिने छेडछाडीला विरोध केला म्हणून रोड रोमियोने तिला अमानुष पद्धतीने भर रस्त्यात मारहाण केली होती. यानंतर या तरुणाला अटक करून लगेचच जामिनावर सोडून देण्यात आलं होतं. चौफेर टीका झाल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केलेली आहे. या प्रकरणाची देखील आपण बातमी बघणार आहोत. तर दुसरी बातमी आहे गंभीर. छेडछाडीच्या भीतीने एका 13 वर्षांच्या मुलीने चालत्या लोकलमधून उडी मारल्याचा प्रकार घडलेला आहे. एक तरुण महिलांच्या डब्यात शिरला. भर सकाळी 9:30 वाजताची ही घटना आहे, रविवारची घटना आहे. यात ही मुलगी वाचली असली तरी यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर तिसरी जी आपण दृश्य बघताय त्यात हा नराधम व्यक्ती आहे जो महिलांच्या डब्याकडे बघून अश्लील चाळे करतो आहे. अश्लील चाळे करणाऱ्या या नराधमाचा व्हिडिओ त्या महिलेने शूट करायची हिंमत दाखवली आणि तो पोलिसांना सादर केला आणि पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकलेल्या आहेत. आता विस्ताराने बातम्या पाहूया. 13 वर्षांची ही मुलगी CST वरून करी रोडला ट्युशनसाठी निघाली होती. रविवारी सकाळी 9:30 वाजताची लोकल तिने पकडली. लोकलमध्ये महिलांच्या डब्यात कुणीही नव्हतं. त्यानंतर गाडी सुरू होताच या डब्यामध्ये एक तरुण चढला आणि या मुलीला त्याने हा महिलांचा डबा आहे का असं विचारलं. ही मुलगी घाबरलेली असं त्याला दिसलं आणि त्याने तिला दम दिला शांत राहण्याचा. पण त्यानंतर तो तरुण त्या मुलीच्या जवळ जायचा प्रयत्न करू लागला आणि त्यामुळे घाबरलेल्या या मुलीने आधी रेल्वेची चेन ओढण्याचा प्रयत्न केला, पण तिच्याकडनं चेन ओढली गेली नाही आणि मग घाबरून तिने अखेर चालत्या रेल्वेमधनं उडी मारलेली आहे. पण तिथं काम करत असलेल्या गँगमनला हा प्रकार दिसला आणि त्याने या जखमी मुलीला तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात शिरलेल्या त्या मुलाचा पोलीस आता शोध घेत आहेत. पायल काय झालं ॲक्च्युली? तिथे मी ट्रेनमध्ये बसली होती. 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरनं ट्रेन सुरू झाल्यावर एक माणूस चढला माझ्याजवळ, म्हणायला लागला हा लेडीज डबा आहे का? मी बोलली हो हा लेडीज डबा आहे. पुढे गेल्यानंतर मी चेन खेचण्याचा प्रयत्न केला, ते म्हणायला लागले तू चुप बस. मी अजून प्रयत्न करत होते पण ट्रेन खेचलेलं, ते म्हणायला लागले तू चुप बस म्हणाय काय. म्हणून घाबरलं आणि मग उडी टाकली. तुमच्याबरोबर त्यांनी काय म्हटलं, काय धमकी वगैरे दिली किंवा काय सांगितलं का? 22 दिनांक 22 तारीख रोजी आपल्याकडं अशाच प्रकारची दुसरी केस दाखल झालेली आहे. एक लहान मुलगी क्लासला चाललेली होती आणि ती क्लासला चाललेली असताना त्या डब्यामध्ये प्रवास करत असताना अचानक तिच्या ती एकटी होती. त्या डब्यामध्ये दुसरा पुरुष माणूस चढला गाडी आल्यानंतर. त्या पुरुष माणसाला तिने त्या पुरुषाने तिला विचारलं की हा लेडीज कंपार्टमेंट आहे का? आता तिने हा लेडीज कंपार्टमेंट आहे असं सांगितलं आणि त्याला उतरायला सांगितलं, पण तो उतरला नाही आणि तिच्या दिशेने यायला लागला. तू गप्प बसशील का, तुम्ही गप्प बसाल का असं म्हटल्यानंतर तिला लज्जा वाटली आणि भीती वाटली आणि म्हणून मग तिने गाडी स्लो असल्याने आणि बाजूला गँगमन तिला दिसल्याने तिने त्या गाडीतून हा माझ्या वर अटॅक करेल असं वाटल्याने तिने गाडीतून उडी टाकलेली आहे. ह्या माणसाचा जो पवित्रा होता तो तिच्याकडं अग्रेशन केल्यामुळं तिला भीती वाटल्याने तिने उडी टाकलेली आहे. ती जखमी झालेली आहे. तिला गँगमन आणि पोलिसांनी तिला दवाखान्यात नेलेलं आहे. तिच्यावरती उपचार चालू आहेत आणि तिने दिलेल्या वर्णनाप्रमाणे त्या आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. जो तरुण आहे ट्रेनमध्ये घुसून आलेला त्याचा शोध सुरू केलेला आहे. त्याचा पत्ता अजून लागलेला नाही, पण यानिमित्ताने भर दिवसा 9:30 वाजता सकाळची ही घटना आहे. महिलांच्या डब्यात कुणीही नव्हतं आणि धक्कादायक बाब म्हणजे यात पोलीस देखील नव्हते. ही सगळ्यात गंभीर बाब आहे. तर महिलांच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा उपस्थित करणारी दुसरी घटना देखील मुंबईमध्येच उघडकीस आलेली आहे. इथे CST वरून बेलापूरला जाणाऱ्या एक लोकलमध्ये महिला डब्याच्या शेजारी अपंगांचा डबा असतो. त्या डब्यामधनं एका नराधमाने अश्लील चाळे करत एका महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या महिलेने त्याला दम दिला असताना त्याने अरिरावीची उत्तरं तर दिलीच, पण या महिलेने हिंमत दाखवली आणि तिने या नराधमाचा व्हिडिओ शूट केला आणि तो पोलिसांना दिला आणि पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे.
CCTV आणि या महिलेने काढलेला व्हिडिओ या माध्यमातून या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकलेला आहे. पण अशा पद्धतीच्या घटना या आता मुंबईमध्ये वारंवार होताना आढळत आहे. याआधी देखील एका तरुणीने अशाच पद्धतीने विचित्र हावभाव करणाऱ्या अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकला होता. आता या तरुणीने तो शूट करून पोलिसांना दिलेला आहे आणि त्यामुळे या नराधमाला बेड्या ठोकणं शक्य झालेलं आहे. बेलापूर स्टेशनच्या बेलापूरच्या ट्रेनमध्ये बसले असताना समोरच्या डब्यातून एका पुरुषाने तिच्याकडे बघून अश्लील चाळे केले आणि तिने ते रेकॉर्ड केलं आणि आमच्याकडे तक्रार दाखल केली. तिने दिलेल्या तक्रारीनुसार आमच्याकडं CSMT पोलीस स्टेशनला CR नंबर 10/17 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 354(509) प्रमाणे आणि तो गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही त्या आरोपीचा मिळालेल्या वर्णनावरून CCTV फुटेजवरून आणि त्याला दिलेल्या रेकॉर्डवरून त्याचा शोध घेतला आणि आज सकाळी 6 वाजता तो कन्फर्म झाल्यानंतर सदर आरोपीला आम्ही अटक केलेला आहे. त्याचं नाव कृपा भोदेबा पटेल, वय 30 वर्ष, राहणार हा इथं फुटपाथवरतीच राहतो, गुलशन इराणी हॉटेलच्या समोर मस्जिद बंदरच्या जवळ मुंबईला. तो मूळचा ओरिसाचा आहे आणि त्याला अटक केलेला आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहोत.